मित्र नमस्कार, इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण बघणार आहोत आपलं डिमॅट अकाउंट कोणत्या ब्रोकरकडे असा। बरेचसे ब्रोकर आहेत, कोणत्या ब्रोकरकडे असावं याच्यासाठी आपण पहिलं बघणार आहोत फ्रॉड, POA, डिमॅट अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, DISL आणि गुंतवणुकीचे प्रकार, याच्यावरती समजणार कोणत्या ब्रोकरकडे असा। म्हणजे हे असं होतं का? होतं। सुरुवात इथून करूया, त्याच्यामध्ये एक मुद्दा मी टाकला नाही तो बोलतो। आपल्याला कमीत कमी दोन अकाउंट असावीत जर कोणी इंट्राडे ट्रेडिंग करत असेल तर। समजा इंट्राडे ट्रेडिंग तुम्ही करताय तर तुम्हाला इंट्राडेसाठी वेगळं अकाउंट जरूर असावं आणि इन्व्हेस्टमेंटसाठी जरूर वेगळं असावं। हे दोन प्रकार तुम्हाला समजले, इंट्राडेसाठी वेगळं आणि इन्व्हेस्टमेंटसाठी वेगळं। आता फ्रॉड होतात का? तर फ्रॉड होतात। 2019 स्कॅम, ब्रोकर स्कॅम काढा तुम्ही, नाव येईल तुम्हाला। म्हणजे बरेचसे ब्रोकर आहेत, त्यातला एक मोठा 2300 करोडचा घोटाळा केलेला आहे, लोकांचे परस्पर शेअर्स विकलेले आहेत। ते का विकले? कारण तुम्ही POA त्यांना दिलेली आहे, पॉवर ऑफ अटर्नी। मग ही पॉवर ऑफ अटर्नी आपण नाही दिली तर काय होतं आणि दिली तर काय होतं, त्याच्या अगोदर समजून घेऊया आपण। डिमॅट अकाउंट तुम्ही जे पाहिलेलं आहे ते काम कसं करतं, मग तुम्हाला समजेल POA काय आहे। डिमॅट अकाउंट म्हणजे काय? आपण जसं सेव्हिंग अकाउंटमध्ये आपले पैसे ठेवतो तसं डिमॅट अकाउंटमध्ये आपले शेअर्स ठेवतो। आता आपल्याला बऱ्याचशा लोकांना हे माहिती असतं की डिमॅट अकाउंट आपण ब्रोकरकडे काढलेलं आहे, पण ते अकाउंट ब्रोकरकडे नसतं। ते डिमॅट अकाउंट आपलं असतं NSDL किंवा CDSL, आणि ट्रेडिंग अकाउंट जे असतं ते ब्रोकरकडे असतं। आता यांच्यामध्ये काय गंमत असते, ज्यावेळी आपण आपलं अकाउंट ओपन करतो ट्रेडिंग अकाउंटचा प्लॅटफॉर्म आपल्याला ब्रोकर देतो, त्या ट्रेडिंग अकाउंटवरून आपण ट्रेड, समजा की आज आपण TCS किंवा SBI बँक ठरवून टाकू की आम्ही एक शेअर्स घेतला, दोन शेअर्स घेतले किंवा 100 शेअर्स घेतले, शेअर्स घेतले आणि ते डिलिव्हरला टाकून दिले। आता आपण डिलिव्हरला टाकून दिले म्हणजे काय केले, डिमॅट अकाउंटला टाकून दिले, डिलिव्हरला गेले। आता डिमॅट अकाउंटला कोण टाकतं? CDSL आणि NSDL, ज्यांच्याकडे त्यांचं अकाउंट आहे त्यांच्याकडे, म्हणजे ते टाकणार। मग त्यांना कसं समजणार हा प्रश्न आहे। त्यांना समजण्यासाठी आपण अकाउंटवरती जे ट्रेडिंग केलेलं असतं ते अकाउंट ब्रोकरकडे असतं। ब्रोकर काय करतो की सांगतो, बाबा हा एक माणूस आहे, याचा मेल ID हा आहे, याचा DP ID हा आहे, यानं असा असा एक शेअर्स बाय केलेला आहे किंवा 100 शेअर्स बाय केलेले आहेत, ते त्याच्या अकाउंटला वर्ग करा, म्हणजे जमा करा। मग ते CDSL असेल किंवा NSDL असेल, काय करतं तो नंबर घेतं, ते शेअर्स त्याच्या अकाउंटला जमा करतं। म्हणजे NSDL आणि CDSL हे दोघेजण सर्व ब्रोकर बरोबर अटॅच असतात आणि ते पूर्ण आपल्या शेअर्सची देवाणघेवाण जी असते त्याचंच फक्त काम करत असतात। इथंपर्यंत समजलं तुम्हाला? आता बाय केलं, ओके, ज्यावेळी आपण सेल करतो त्यावेळी आपण ट्रेडिंग अकाउंटवरून सेल केले। आता ब्रोकर NSDL किंवा CDSL सांगतो की अशा अशा अकाउंटवरून असे असे शेअर्स आहेत ते विकायचे आहेत, CDSL परवानगी देत नाही किंवा NSDL सुद्धा परवानगी देत नाही। त्याच्यासाठी ब्रोकरकडे मागतं, हे प्रूफ करून दाखवतो तोच माणूस ते शेअर्स विकतो। म्हणजे आमच्या अकाउंटवर जर ट्रेडिंगचे डिमॅट अकाउंटचे शेअर्स बाहेर काढायचे असतील, ट्रेडिंग अकाउंटवरून विकायचे असतील, तर NSDL किंवा CDSL ब्रोकरला विचारतो की हा माणूस तो एकच आहे का, हे आम्हाला प्रूव्ह करून दाखवल्याशिवाय इथून शेअर्स तुला मिळणार नाहीत। मग काय होतं? ब्रोकर आपल्याकडून एक फॉर्म लिहून घेतलेला असतो POA, पॉवर ऑफ अटर्नीचा।
खूप दिवसांपूर्वी हे आपण साईन करून कुरिअर करत होतो ब्रोकरच्या ऑफिसला. आता आपण कदाचित ऑनलाईन भरत असेल, जोपर्यंत ते पीओए आपण पाठवत नाही तोपर्यंत आपण शेअर्स विकू शकत नाही, हे नक्की होत. याच्या पाठचा अजून एक उद्देश असा आहे, फ्रॉड जर का होत असतील तर ते वाचवायचे कसे. मग काय होतं की आपण तो एक वेळ फॉर्म साईन करून दिलेला आहे तोच सारखा दाखवून दाखवून काय करत असतो, ब्रोकर विकत असतो शेअर्स, आपणच विकत असतो. पण कधी कधी असं होतं की ब्रोकर आम्हाला न माहिती होता सुद्धा विकत असतो. म्हणून सांगितलं की तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता 2019 2300 करोडचा स्कॅम. याच्यानंतर काय होतं पुढे, पीओए पॉवर ऑफ अटर्नी द्यायची आहे की नाही हे आपल्यावरती असतं. पण त्याच्यासाठी आपल्याला हे समजायला पाहिजे की आपण जे इन्व्हेस्टमेंट करणार आहोत की ट्रेडिंग करणार आहोत. समजा इन्व्हेस्टमेंट करत असेल तर ती किती वर्षांसाठी करणार आहोत, 5, 10, 15, 20 आपल्याला समजायला पाहिजे. त्याच्यानुसार आपण पॉवर ऑफ अटर्नी न देता DIS स्लिपचा वापर करू शकतो, म्हणजे डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन स्लिप. ते दिसतं तुम्हाला ही स्लिप असते, ज्यावेळी आपले पैसे वाढलेले असतात त्यावेळी ती स्लिप भरून आपण जर का ब्रोकरला पाठवली आणि ब्रोकरला सांगितलं की असे असे अकाउंट उघडून माझे शेअर्स विकून टाक, तर तो विकून टाकतो अशा अशा लेवलला. सगळं लिहून दिलेलं असतं त्याच्यावरती, टाकू शकतो. बऱ्याच जणांना माहिती आहे, बऱ्याच जण त्याचा वापर करत नाहीत. बरेच जण विचार करत असतात हे आम्हाला त्याने काय पाठवलं, त्याचा कधी तुम्ही उपयोग पण केला नसाल. खूप दिवसांपूर्वी सर्टिफिकेट होते त्यामुळे याचा काही संबंधच नव्हता, तुम्ही बरेचसे स्कॅम पाहिले असतील. पण आता तसं नाही, आता डिजिटल आहे, म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये डिजिटल आहेत शेअर्स, ते तुमचा ब्रोकर विकू शकतो. ते विकू नयेत याचा पाठचा हा उद्देश असतो फक्त, की पॉवर ऑफ अटॉर्नी. तुम्ही नाही दिली तरी चालेल, दिली तरी चालेल. मी कोणाला नका देऊ असं सांगणार नाही, ती तुमची इच्छा आहे. फक्त मी सांगून ठेवतो की असं होऊ शकतं. मी सुद्धा दिलेली आहे, तुम्ही ते देऊ शकता नाही देऊ शकता. DIS वरती काम चालवायचं असेल तर चालवू शकता. आता तुम्हाला पुढे समजलं की गुंतवणुकीचे प्रकार काय आहेत तुमचे 4, 10, 15 वर्ष बरोबर, ते तुम्हाला करायचे आहे. त्यावेळी तुम्हाला अकाउंट ओपन करायचं आहे, त्यावेळी तुम्ही अकाउंट ओपन करताना कुठल्या ब्रोकरचं करायचं हे तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता. त्याच्यामध्ये ब्रोकर कसे असतात ते आपण पहिलं बघू. त्याच्यासाठी आपल्याला काहीसे छोटेसे पेपर लागतात, एक आधार कार्ड लागतं, पॅन कार्ड लागतं, बँक स्टेटमेंट लागतं एक 6 महिन्याचं, कॅन्सल चेक लागतो, त्याच्यानंतर एक साईन केलेला पेपर लागतो, एक पासपोर्ट साईजचा फोटो लागतो, mail ID आणि मोबाईल नंबर. अकाउंट ओपन. आता अकाउंट ओपन करायला आपण चाललो आहोत. आता विचार करायचा आपण आपलं ब्रोकरेज काय आहे. आता ब्रोकरेज एक असतं डिस्काउंट ब्रोकरेज, जो फक्त आपल्याला कडून 20 रुपये घेतो. काही असतात ट्रेडिशनल ब्रोकरेज आणि बँकेमध्ये सुद्धा आपलं अकाउंट असतं बरोबर. समजा बँकेमध्ये अकाउंट काढलं, त्यांचे चार्जेस जास्त असतात. ते का असतात जास्त चार्जेस, कारण त्यांची तशी सर्व्हिस असते. आपण डायरेक्ट फोन करू शकतो, बँकेत जाऊन भेटू शकतो, त्यांच्या अशा बऱ्याचशा शाखा असतात, बऱ्याचशा शाखा असल्यामुळे त्यांचा खर्च पण जास्त असतो. तो सगळा खर्च त्यांना काढायचा असतो, तो कुठून मिळणार, आपल्याकडून. त्यांचा खर्च जास्त, ब्रोकरेज जास्त, सर्व्हिस पण जास्त. इथं मी म्हणून सांगलं की सो एक्सपेन्सिव्ह टू क्लायंट. ट्रेडिशनल ब्रोकरेज बँकेचा पण पुढचा प्रकार काय होतं, आपल्यासाठी एक स्पेसिफाय RM त्यांनी अरेंज केलेला असतो. बँक जेवढं आपल्याला सर्व्हिस देतं तेवढं ट्रेडिशनल ब्रोकरेज देतात, प्लस आपल्यासाठी एक स्पेशल माणूस असतो ज्याचा नंबर आपल्याला सेम टू सेम काय करतो, समोरासमोर आपल्याशी बोलू शकतो की मला हे करायचं, मला ते करायचं. मी डायरेक्ट फोन केला की तो डायरेक्ट उचला, कारण तो आपल्यासाठी त्यांनी अपॉइंट केलेला असतो.
एवढी सर्विस मिळते, त्यांचेसुद्धा चार्जेस जास्त असतात बरोबर. आता हे कशावरून करतो आपण? ॲपवरून. एकदा ॲप आपल्या हातामध्ये आला तर तुम्ही फोन करता कस्टमर केअरला. कस्टमर केअर या व्यतिरिक्त तुम्ही कधी कुणाला भेटला आहात, कुठल्या बँकेत गेला आहात, कुठल्या ट्रेडिशनल ब्रोकर्सकडे गेला आहात? माहिती नाही. गेला असाल ओके, नाही गेला असाल तरी ओके. पण जे डिस्काउंट ब्रोकर आहेत 20 रुपये, त्यांना का परवडतं? कारण त्यांच्याकडे एक ॲप, समजा आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, दोन ऑफिसेस महाराष्ट्रामध्ये भरपूर झाले, कस्टमर केअरचा नंबर आपण फोन केला की ते फोनवरून सगळं सॉल्व करत असतं. आपण कोणाला भेटतो? नाही भेटत, गरज नसते, कारण सगळं ॲप्लिकेशनवर होत असतं. म्हणजेच त्यांचा खर्च कमी, ब्रोकरेज कमी, त्यांना ते परवडतं. मग तुम्हाला याच्यातून कोणता ब्रोकर बघायचा ते सुद्धा तुम्ही बघू शकता गुगलवरून. बऱ्यापैकी माहिती तुम्हाला याच्यातून मिळालेली आहे. पी ओ ए द्यायचा की नाही, की डी आय एसवर चालवायचं, ब्रोकर कोणता घ्यायचा. आपल्याला जर खरोखरच काय माहिती नसेल तर ट्रेडिशनल ब्रोकरेज, थोडंसं ब्रोकरेज जास्त गेलेलं परवडेल. आपण फोन करून काहीही करू शकतो, बाबा हे बाय कर, हे सेल कर, करू शकतो. ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही उलटंसुलटं करू शकत नाही. छोट्याशा पैशांसाठी तुम्ही काय करू शकता? ॲप्लिकेशनमध्ये काही चुकी केला तर तुमचे जास्त पैसे जाऊ शकतात. पूर्णपणे हे तुम्हाला ठरवावं लागेल, तुम्ही स्वतःला प्रिपेअर करावं लागेल की मी काय करू शकतो. त्याच्या हिशोबाने तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. ओपन करताना कोणत्या अकाउंटचं, कोणत्या ब्रोकरचं अकाउंट ओपन करायचं आहे, त्या ब्रोकरचे अकाउंट तुम्ही गुगलला जर सर्च केलात हाऊ टू ओपन आणि तुमचा ब्रोकर टाकलात की तुम्हाला तिथे बरंच माहिती पडतं. त्याच्यावरून तुम्ही ओपन करू शकता. छोटीशी प्रोसेस आहे, एवढे पेपर मी जेवढे सांगितले तेवढे मिळाले की पूर्णपणे तुमचं अकाउंट ओपन होतं, दुसऱ्या दिवशी अकाउंट ओपन होतं, तिसऱ्या दिवशी तुम्ही ट्रेडिंग करू शकता. संभाव्य धोके तुम्हाला समजलेले आहेत. ट्रेडिंग अकाउंट आपण कसं वापरायचं, काय वापरायचं तुम्हाला समजलेलं आहे. याच्यानंतर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.